हे बघा, आता हा तुम्हाला जो दिसतोय ना, हा रजिस्टर आहे. रजिस्टर वरून आलेला एकदा क्वेश्चन, ठीक आहे. रजिस्टरचं नॉमेनक्लेचर कसं असतं? ऍक्च्युली रजिस्टर काम कसा करतो? तो व्होल्टेजला कमी जास्त कसं करू शकतो, किंवा त्याचे रेजिस्टन्स वाढतो किंवा कमी होतो, म्हणजे नेमकं काय असतं? ठीक आहे, कळलं पाहिजे ना गोष्टी. रेजिस्टन्स कसा असतो बघा, हा असा रेजिस्टन्स असतो सर्किटमध्ये. ऍक्च्युली होत काय असतं, हे एक तुम्ही सर्किट अप्लाय करत असतं त्याला, बरोबर. आता याच्यामध्ये कसं स्ट्रक्चर असतं बघा, ही तुम्ही बॅटरी अप्लाय केलेली आहे. बॅटरी काय करते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल असतं, इकडनं करंट काय होतो तो पास होत राहतो असं, ठीक आहे. पण हा जो करंट पास होत राहतो, याच्यामध्ये एक स्ट्रक्चर आहे बघायचं, याच्यामध्ये एक सिरामिक, हे जो हा जो ब्लॅक कलरचा पोर्शन दिसतोय ना, हा सिरामिकचा असतो. काय असतो? हा सिरामिक मटेरियल असतो ते, म्हणजे त्याच्यातनं सिरामिक मटेरियल कशासाठी वापरतात, यातनं हा एक तेवढासा चांगला कंडक्टर नसतो, हा एक थोडा पार्शियल कंडक्टर असतो. काय असतो? पार्शियल पार्शियल कंडक्टर. कंडक्टर. पार्शियल कंडक्टरचा अर्थ काय, त्याच्यातनं थोडा करंट पास होतो, थोडा नाही होत, कळलं. त्या पार्शियल कंडक्टर वरती हे हेलिकल एक शेप दिसतोय बघा तुम्हाला, हा हेलिकल दिसतोय का, हा असा हिल्स, हेलिकल. हेलिकल म्हणजे करतो ना त्याचं असं 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 स्पायरल असतं ते, असं स्पायरल. हा हेलिकल मोशन, स्पायरल. तुम्ही स्प्रिंग बघितलं का, स्प्रिंग, हा स्प्रिंग जो असतो तो हेलिकल शेप मध्ये असतो. स्प्रिंगच्या मध्ये अशी कोर टाकलेली होती अशी, म्हणजे हा समजा एक प्रकारचा स्प्रिंगच आहे. त्या स्प्रिंगच्या मध्ये ती सिरामिक कोर असते. तो जो स्प्रिंग असतो तो एका मेटलचा बनलेला असतो, ठीक आहे. मेटल काय असतं, गुड कंडक्टर असतो, म्हणजे वरती गुड कंडक्टर आहे, मध्ये सिरामिक आहे. आता गुड कंडक्टरचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही, बरोबर नाही, मध्ये गॅप आहे. मग त्याने काय होतं, हा करंट डायरेक्टली फ्लो होत नाही इथून असा पटकन पटकन पटकन, या हेलिकलच्या मधून थोडा थोडा, म्हणजे हा एक हेलिकल असतो, मग हा असतो, मग हा असतो, मग हा असतो, मग हा असतो. मग त्याने काय होतं, थोडा करंट इथं येतो, मग इथून थोडा थांबतो, परत इथं जातो, मग थोडा थांबतो, परत इथं जातो, थोडा थांबतो, परत इथं जातो, थोडा थांबतो, परत इथं जातो, मग पुढे पास. मग ते सिरामिक काय करतं, त्याला हर्डल्स क्रिएट करतं. काय करतं? हर्डल्स क्रिएट करतं. म्हणून मग आपण म्हणतो की रेजिस्टन्स लावला की व्होल्टेज ड्रॉप व्हायला, मग आपल्याला जसं पाहिजे तेवढंच ड्रॉप होतो. मग तुम्ही तुमच्या रेजिस्टन्स स्पेसिफाय कशावर करतात, या हेलिकलच्या संख्येवर. जेवढी हेलिकलची काउंटिंग जास्त, तेवढा तो जास्त ड्रॉप होणार. मग ते सिरामिक जास्त येईल ना, मग त्याच्यामुळे हेलिकलची काउंटिंग मॅटर करते रेजिस्टन्स साठी. म्हणजे रेजिस्टन्स स्पेसिफिकेशन हेलिकलच्या काउंटिंग वर असतं. मग तो रेजिस्टन्स एक नंबर असतो, रेजिस्टन्सचा नंबर हेलिकल काउंटिंग सांगतो. जेवढी हेलिकलची काउंटिंग वाढते, तेवढ्या रेजिस्टन्सची पॉवर पण वाढते, म्हणजे जास्त रेजिस्टन्स करायला लागतो. तो काय करतो, कारण त्याच्यामध्ये गॅप वाढत जातो, तो सिरामिक मटेरियल रोल मध्ये येत राहतो. कळलं? त्या सिरामिक मटेरियलच्या वरती इकडे हे निकेलची प्लेट लावलेली असते, ते सर्व चार्जला अकोमोडेट करते आणि मग पुढे देते, कळलं. आणि याच्यावरती ही कॅप लावलेली असते. म्हणजे आता या कॅप वरती काही कलर्स असतात, रेड कलर असतो, ब्राऊन असतो, ग्रीन असतो, त्या कलरचे नोटेशन असतात. कुठला कलर कधी वापरायचा, कळलं. हे कलरचं नोटेशन पण सांगेल मी, याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे कलर नोटेशन वरती. त्यामुळे हे बुकच्या बाहेर आहे पण महत्वाचं आहे. हा बुक मध्ये नाहीये. हा ते कुठलंही येतं, ते 11वीला पण तेवढा काही पार्ट नसतो तो, पण ते महत्वाचं असतं. म्हणजे ते विचारतात असं थोडं प्रॅक्टिकल नॉलेज, म्हणजे रेजिस्टन्सला कसं आयडेंटिफाय करतात, त्याची टर्मिनॉलॉजी काय असते. तुम्हाला हे थोडं कळलं असेल, आता हे व्हिडिओ बघून घ्या एकदा, ठीक आहे. आता हा रेजिस्टर, रेजिस्टर आहे बघा, रेजिस्टर कसा कसा तयार झालाय इथं तो सांगेल. हा एक बल्ब ग्लो होत असतो, त्यातनं आपण एक रेजिस्टर लावलेला आहे सपोज इथं, ठीक आहे. त्याची टर्मिनॉलॉजी क्लिअर करून देतो, करंट वगैरे कसं झालं. यामध्ये काय होत असतं, तुमचा हा रेजिस्टर जर तुम्ही बाजूला काढला तर हा पूर्ण करंट या कंडक्टर मधून पास व्हायला लागून जाईल, ठीक आहे. मग तुम्हाला जर याचा व्होल्टेज कमी जास्त करायचा असेल, म्हणजे या व्होल्टेजला कमी करायचं किंवा जास्त करायचं, तुम्हाला इथं रेजिस्टर लावा लागेल. आता ऍक्च्युअली रेजिस्टर असतो तरी काय, है ना, हे समजलं पाहिजे की नाही आपल्याला. म्हणजे रेजिस्टन्स क्रिएट होतो तरी का, कस कोणत्या गोष्टीने रेजिस्टन्स क्रिएट होतो? ऍक्च्युअली काय असतं, हा एक कंडक्टर असतो, बरोबर. हा कोणत्या तरी एक मेटॅलिक प्लेट आहे, जसं की कॉपर आहे सपोज. या कॉपर मध्ये काय असतं, फ्री इलेक्ट्रॉनची संख्या, म्हणजे हे व्हाईट पोर्शन जे दिसतात ना, हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि हे जे ब्ल्यू ब्ल्यू दिसतात, हे बाउंडेड इलेक्ट्रॉन्स आहेत. बाउंडेड म्हणजे ते जागा सोडत नाही, ते बाउंडिंग असतं त्यांची. आणि फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे यांच्यावरती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स खूप कमी असतो, ते बाहेरच्या ऑर्बिट मध्ये असतो. मग त्याच्यामुळे ते, त्यांना थोडी जरी एनर्जी मिळाली तर ते इकडे तिकडे पळायला लागतात, कळलं. एनर्जी मिळाली नाही, मग त्यांना आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतो. मग आपल्याला माहिती असतं हे फ्री इलेक्ट्रॉनची काउंटिंग ज्याच्यामध्ये जास्त असते तो एक गुड कंडक्टर असतो,
बरोबर. ते गुड कंडक्टर ने बॅड कंडक्टर कसं डिसाइड करतात? चांगली इलेक्ट्रिसिटी जाणं हे फ्री इलेक्ट्रॉन्सवर डिपेंड आहे. फ्री इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढली म्हणजे तो गुड कंडक्टर, आणि फ्री इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी झाली म्हणजे तो बॅड कंडक्टर. मग वूड हा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे का? कारण त्याच्यात फ्री इलेक्ट्रॉन्स नाही, सगळे बाउंडेड आहे. कॉपर हा गुड कंडक्टर आहे का? कारण त्याचा फ्री इलेक्ट्रॉन जास्त आहे, बाउंडेड कमी आहे. म्हणजे बाउंडेड आहे भरपूर, पण फ्री इलेक्ट्रॉन पण भरपूर. मग आता होतं काय की हे जेव्हा व्होल्टेज कमी जास्त होतं इकडे इकडे आणि इकडे, इकडचं व्होल्टेज समजा कमी असेल आणि इकडचं व्होल्टेज समजा जास्त असेल. व्होल्टेज म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. याच्यामधली पोटेन्शियल एनर्जी सपोज, यांच्यामधली पोटेन्शियल एनर्जी कमी असेल आणि यांच्यातली पोटेन्शियल एनर्जी कशी असेल? जास्त असेल. ठीक आहे. तर काय होतं, त्यांच्यामध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो, तर तो पोटेन्शियल हमेशा हाय कडनं लो कडे पास होतो. कळलं? मग आता समजा इकडचं हाय पोटेन्शियल, ते चुकीचं झालं, जरा हाय पोटेन्शियल इकडे असेल आणि लो पोटेन्शियल इकडे असेल. ठीक आहे. चार्जेस इकडनं इकडे चालले. ओके. मग हाय पोटेन्शियल काय? कारण त्याची पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे. पोटेन्शियल एनर्जी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणतो आपण त्याला, इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये बघितलंय, है ना. हां. मग आता हे चार्जेस जे इकडनं इकडे जाणार की नाही, असे फ्लो होणार की नाही, हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल, नॅचरल फ्लो आहे ना तो, ते काही त्याला मोटर लावायची गरज नसते. मग हा फ्लो होता ना, ते सरळ सरळ नुसता फ्लो नाही होत तो. हा फ्लो होतो म्हणजे करंट जातो इकडनं तिकडे, ते ठीक आहे. पण हे काय करतात, हे जे पॉझिटिव्ह, हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, हे फ्री इलेक्ट्रॉन्स या बाउंडेड इलेक्ट्रॉन्सला स्ट्राईक होतात. काय होतात? स्ट्राईक म्हणजे ते कोलाइड करतात त्याला. म्हणजे कोलिजनमुळे काय होतं, इलेक्ट्रॉन्सच्या कोलिजनमुळे तिथं हीट फॉर्म होते. काय फॉर्म होते? हीट. म्हणजे जेव्हा हाय व्होल्टेज करंट जातो ना, तेव्हा ते गरम होऊन जातो. कुठली गोष्ट गरम होते? आता हे कॉम्प्युटर पण गरम होतं. गरम का होतं? कारण ते करंट जात असताना ते कोलाइड झाल्यामुळे ते हीट फॉर्मेशन होत असतं, ते एनर्जी लॉस होत असते हीटच्या फॉर्ममध्ये. आणि मग याच्यामुळे काय होते, ह्या इलेक्ट्रॉन जेव्हा याच्याशी कोलाइड होतात, तेव्हा ह्या इलेक्ट्रॉनकडे काहीतरी स्वतःचं मोमेंटम असेल की नाही? मोमेंटम असतं ना, त्याचा मास इंटू वेलॉसिटीचा प्रोडक्ट असतो त्याच्यामध्ये आलेला. हे मोमेंटम तो याला स्ट्राईक करणार, मग तो इथं काहीतरी मोमेंटम काय करतो, लूज करतो. काय करतो? हा, म्हणजे जसं की एक बॉल आहे समजा, एक बॉल पास होतोय बरोबर, त्याच्यामध्ये तो कोणाला तरी स्ट्राईक होत राहिला तर त्याचा मोमेंटम लूज होत राहतो, काही वेळानंतर तो थांबतो, बरोबर की नाही. मग याचा मोमेंटम काय होतो, लूज होतो. म्हणजे मोमेंटम लूज होतो म्हणजे इनडायरेक्टली वेलॉसिटी लूज होते, कारण याचा मास तर काही बदलत नाही. मग बदलतो कोण? फक्त वेलॉसिटी. मग वेलॉसिटी कमी होते, वेलॉसिटी कमी झाल्यामुळे त्याची स्पीड कमी होते, बरोबर की नाही. मग स्पीड जर कमी होईल तर तुमचा करंट कशावर डिपेंड असतो? फ्लो ऑफ चार्जेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता फ्लो कोणावर डिपेंड आहे? स्पीडवर. स्पीड जर कमी होईल तर फ्लो पण आपोआप कमी होतो, त्यामुळे करंट आपोआप कमी होतो. रेजिस्टर म्हणतो. हा, मग रेझिस्टन्स बनतो कसा, म्हणजे तो ऍक्च्युली आहे काय हे सांगितलं तुम्हाला. रेझिस्टन्स ऑफर होतो म्हणजे नेमकं काय होतं, कुठल्याही गोष्टीला रेझिस्टन्स लागतो म्हणजे. मग ते हे होतं अर्थ त्याच्यामुळे पूर्ण, की त्याचा तो स्ट्राईक झाल्यामुळे त्याचं जे मोमेंटम असतं ते लूज व्हायला लागतं, आणि ते जे मोमेंटम असतं ते कन्वर्ट व्हायला लागतं हीट मध्ये. ते लूज झालेलं, आणि मग ते लूज झालेलं मोमेंटम त्याची वेलॉसिटी कमी करतं, वेलॉसिटीमुळे त्याचा फ्लो कमी होतो, फ्लोमुळे त्याचा करंट कमी होतो. आपण म्हणतो रेजिस्टन्स लावला की फ्लो कमी व्हायला लागतो, व्होल्टेज ड्रॉप व्हायला लागतो, करंट कमी व्हायला लागतो, पोटेन्शियल डिफरन्स कमी व्हायला लागतो. कळलं? मुद्दा क्लिअर आहे हा हो गायत्री? हा, ऑनलाईन समजलं का रे? सर. व्होल्टेज कमी जास्त करावं लागतं ना. आता तुम्ही इन्स्ट्रुमेंट, आता हा टीव्ही आहे, याला जर तुम्ही डायरेक्ट जोडून टाकलं ना, हा उडून जाईल. कारण ही छोटी छोटी एलईडी आहेत, बारीक 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 एलईडी स्पॉट असतात तिथं, तो एलईडी टीव्ही असतो हा. एलईडी लाईट ला एवढं व्होल्टेज लागत नाही, त्याला व्होल्टेज कमी पाहिजे असतं. हा, तुम्ही डायरेक्ट लावलं तर भापून जाईल. मग त्याला इथं रेग्युलेटर लावलेला असतो, रेग्युलेटर त्याला रेग्युलेट करत असतो. ते खूप गरजेचं आहे, प्रत्येक डिव्हाइस सारख्याच व्होल्टेजच चालत नाही, प्रत्येकाचं वेगळं व्होल्टेज असतं. ते व्हेरिएबल असायचं असतं. हा, मग आपण त्याच्या कंडिशन नुसार सर्किट बनवतो, त्याला तेवढंच व्होल्टेज देतो तेवढं त्याला गरजेचं आहे. ते व्होल्टेज कमी जास्त कसं करतो? मग रेजिस्टन्स लावतो. हा, आता हा पंख्याचा पण एक कॉन्सेप्ट आहे बघा. असा आता फॅन असतो की नाही, आता हा फॅन, आम्ही एकदा लायब्ररीमध्ये असताना एकदा अशी गोष्ट झाली की एकदा तो फॅन आला, ते लायब्ररीवाले वॉर्डन आला, तो म्हणे फॅन बंद करा, कमी स्पीडवर चालवायचे का, तो वीज जास्त येतात. तर मग त्याला आम्ही एकदा ते समजून सांगितली गोष्ट की फॅन चा रेजिस्टन्स त्याला मुळात कमी करतो, त्याची स्पीड स्वतःहून कमी होत नाही. म्हणजे मुद्दा काय आहे, तुम्ही त्याला 2 च्या स्पीडवर चालवा का 5 च्या स्पीडवर चालवा, तो इलेक्ट्रिसिटी रेजिस्टन्स तेवढीच खातो. वाढतो. हा, तो इलेक्ट्रिसिटी तेवढीच खाणार आहे, रेजिस्टन्स तुमचा जेवढा व्होल्टेज लागतो तो तेवढाच घेतो त्याला. मुद्दा काय आहे, फक्त तुम्हाला जर कमी स्पीड पाहिजे तर तो इथं काय वाढवतो,
हाँ म्हणजे तो खाणार आहे त्याला, तो यूज वापर तो रिटेन नाही करणार आहे, कळलं का? मग त्याच्यामुळे ते तुमच्या कम्फर्ट झोन साठी इंजिनियरनी बनवलेली सिस्टीम आहे की समजा थंडी तुम्हाला थंडी वाजली मग काय, मग रेजिस्टन्स लावून त्याला कमी करायचं. पण मुळात तुम्ही फॅन कमी स्पीडवर चालवला म्हणजे तुमचं व्होल्टेज वाचेल असेल काही भाग नाहीये, त्याच्यामुळे फुल स्पीडवर कंजूसी करण्याच्या दादात लागायचं नाही असा मुद्दा आहे तो, कळलं? आपण प्रत्येक सर्किट असं तयार करतो, म्हणजे दिसेल बघा ते, हा व्हिडिओ बघून घ्या मग ते कळून जाईल. हा मग निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन चालले बघा, म्हणजे चालले असताना त्याला कोलाइट होतात बघा, आता हे थोडेसे इकडे तिकडे स्ट्राईक व्हायला लागतील त्याला, हे बघ ते स्ट्राईक होतील, होतात का स्ट्राईक, हे बघ आदळायला लागले दिसत आहेत ना, ते आदळून आदळून त्यांची स्पीड कमी व्हायला लागते, मग फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन कमी झाला ना, इकडे आदळायला लागले ना ते जास्त, मग इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली जायची, आणि तिथल्या तिथे खेळतात ते, मग ते खेळल्यामुळे इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे मग फ्लो कमी होतो, फ्लो कमी झाला म्हणजे रेजिस्टन्स वापर झाला असं आपण म्हणतो, कळलं? रेजिस्टर आणि रेजिस्टन्स मध्ये फरक आहे ना, रेजिस्टर म्हणजे हा डिवाइस आणि रेजिस्टन्स म्हणजे तो जो ऑफर होतो तो. नारन आर टू मध्ये बघा इथं थोडं एक कंडिशन दाखवलेलं तर असं झालं ना, म्हणजे आहे. एखादा रोड असेल आणि त्यात जर भाजीवाला भाजी विकणाऱ्यांनी जर तिकडे स्टॉल लावले तर तिकडे गाडी स्पीड कमी होईल असेल. हा बरोबर. लॉजिक लॉजिक चांगला होता. हा झालं काय एवढं तिच्यात सांगण्यासारखं होतं, हे सिरामिक वगैरे सांगितलं मी आताच, त्यानंतर बघून घ्या तुम्ही त्या व्हिडिओचं काम संपलं, नेक्स्ट व्हिडिओ. आज फेरी नाही घेणार मला हे थोडे कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आताच. कोण? त्या मेन प्रॉब्लेम काय आहे, थेरी घेऊन फायदा नसतो जर ते कळलंच नाही काही, तर त्याला काही जास्तच राहत नाही. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये सर डायरेक्ट पाच क्वेश्चनच येतात अरे याच्यामध्ये. येतात ना, पण तुम्हाला वापरायचं कुठं तिथं कळलं पाहिजे, कधी मीटर ब्रिज वापरायचा, कधी वेस्टर्न ब्रिज मीटर वापरायचा, कधी पोटेन्शियल मीटर वापरायचा, हे कळतं का? दिलेलं असतं ना क्वेश्चन मध्ये. कशाला देईल तो, अच्छा, बऱ्याच वेळेला डीसी त्यांनी आणि त्यांनी यूपी. ईएमएफ ला कम्पेअर करायला सांगितलं असतं, इंटरनल रेझिस्टन्स काढायला सांगितलं असतो, त्यांनी डिव्हाइसचं नाव पण देत नाही तो कधी कधी, मग त्यावेळेस प्रॉब्लेम क्रिएट होऊन जातो ना आपल्याला, व्हीटस्टोन ब्रिजचं सर डायग्राम वरूनच कळतं ना, ते सांगतात ना कधी कुठे कधी देत नाही ना पॅरलल डायग्राम, कधी कधी वर्ड्स प्रॉब्लेम असतात, पॅरलल किक कसे. वर्ड्स प्रॉब्लेम असतात. ये आता हे बघा, हे मीटर ब्रिजचं फंक्शन आहे, हे वेस्टर्न ब्रिज नेटवर्क आहे सध्याला, हे बेसिक आहे त्यांचे समाज, हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे, थोडं बघून घ्या 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, काय होतं ते कळतं. आता हे वेस्टर्न ब्रिज नेटवर्कचा प्रकार कसा असतो, हे ऍक्च्युली असं असतं बघा, हे सर्किट तुम्ही असं बघितलेलं असेल, असा एक रेजिस्टन्स, मग असा हे आहे ना इथून, हे बघा असा एक रेजिस्टन्स, मग हा असा एक रेजिस्टन्स, मग हा असा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, पुढे मग याला रेजिस्टन्स काय म्हणतात, R1 R2 R3 R4 असे नावं देतात, काही काही ठिकाणी P Q R आणि S असे नावं पण लिहिलेले असतात, ते वेगवेगळे असू शकतात, आणि या दोघांच्या मध्ये एक एक हा असतो, हा गॅलोनोमीटर कनेक्टेड असतो. आता इथं गॅलोनोमीटरच्या ऐवजी त्यांनी बल्ब लावलाय, त्याच्यासाठी की त्याच्याकडे गॅलोनोमीटर नसेल, मग त्यांनी बल्बनी चेक करणार तो, गॅलोनोमीटर फक्त काय काम करतो, हा करंट फक्त जातोय. करंट डिटेक्ट करण्याचं काम करतो, मग बल्ब लागला म्हणजे करंट जातोय, बल्ब नाही लागला म्हणजे करंट जातोय, डिटेक्शनला काही गॅलोनोमीटरची अगदीच गरज नाहीये, बल्ब निघून जातं का, मग असं कनेक्ट केलेलं असतं. आता मुद्दा काय आहे, हे दोघं सिरीज मध्ये आहेत, हे दोघं पण सिरीज मध्ये आहेत, पण हे पूर्ण तिघंच्या तिघं पॅरल मध्ये कनेक्शन आहे, बरोबर की नाही? हा आणि याला आपण व्होल्टेज सप्लाय लावलेला असतो खालना, तर इकडनं त्याने असं व्होल्टेज सप्लाय कनेक्ट केलेलं आहे असं, इकडे हे बॅटरी लावलेली इथं, इकडनं सर्किट आहे, हे स्विच आहे, बरोबर. आता हे काय असतं, याचं काय म्हणणं आहे की हा डिवाइड बाय हा, म्हणजे हा पी असेल आणि हा क्यू असेल, तर पी डिवाइड बाय क्यू हा आर डिवाइड बाय एस एवढा असतो, कळलं? हे हमेशा बॅलन्स होणार, ठीक आहे, केव्हा जेव्हा गॅलोमीटर 0 रीडिंग दाखवतो तेव्हा ते बॅलन्स असतो. मग आता याच्यात त्यांनी काय केलंय, यांनी 2 बल्ब घेतलेत, हे 60 वॅटचे बल्ब आहेत आणि हा पण 60 वॅटचा बल्ब आहे, आणि हा 100 वॅटचा बल्ब आहे, आणि हा 100 वॅटचा बल्ब आहे,
कळलं का? मग यावेळेस तुम्ही बघा यांचा रेशो काय येईल, 100/60 यांचा यांचा, आणि यांचा काय येईल 100/60. समजा वॅट मध्ये येते, आपण रेजिस्टन्स पण सारखाच येईल ना, कारण पॉवर सारखीच आहे त्यांची, त्यामुळे रेजिस्टन्स पण सारखाच राहील. यांचा रेशो तुम्ही हमेशा बघा बॅलन्स राहील, बरोबर नाही? त्यावेळेस काय होईल, इथं करंट लागणार नाही कारण तो नल पॉइंट येतो. कोणचा पॉइंट येतो? नल पॉइंट. म्हणजे जेव्हा हे बॅलन्स असतात तेव्हा या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स कसा असतो? सारखा. इक्वी पोटेन्शियल असतात ते, काय असतात? हा, म्हणजे ह्या पॉइंटला आणि या पॉइंटला जर तुम्ही पोटेन्शियल मोजलं तर ते पोटेन्शियल डिफरन्स हमेशा इथलं व्होल्टेज आणि इथलं व्होल्टेज सारखं असतं. त्यामुळे काय होतं, व्होल्टेज सारखं असल्यामुळे इथून करंट पास होत नाही, कारण व्होल्टेज कधी करंट कधी पास होईल जेव्हा व्होल्टेज मध्ये डिफरन्स येईल. मधून करंट न जाण्याचं कारण तिथलं पोटेन्शियल सारखं झालंय, कळलं? आणि तिथलं पोटेन्शियल कधी सारखं होईल, जेव्हा यांचा रेशो बॅलन्स राहतो असा, कळलं? हा, मग आता हे चेक करून दाखवेल की असं असं होतं का कन्फर्म. मग आता पहिल्या केसमध्ये यांनी काय केलं, तो डायरेक्ट व्हिडिओ करणार नाही, मी आधी सांगतो. पहिल्या केसमध्ये यांनी इथं 60 वॅट, इथं 60 वॅटचा घेतला, इथं 100 वॅटचा घेतला आणि इथं 100 वॅटचा घेतला, बरोबर? आता याला काय होईल, हे पॉईंट आणि ह्या पॉईंटला व्होल्टेज सारखं होऊन जाईल, कळलं का? कारण तो इक्वी पोटेन्शियल पॉईंट येईल. मग त्याचा या बल्ब लागणार नाही, कारण नल पॉईंट भेटेल ना मग, कारण यांचा रेशो सेम येतो एक्झॅक्ट. मग तो म्हणतो की हे रेशो सेम कधी येतात, जेव्हा याच्यात व्होल्टेज जात नाही, तो नल पॉईंटला येतो, पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो तेव्हा, तेव्हा याच्यात व्होल्टेज जात नाही, असं त्याचं म्हणणं आहे. आता इथं प्रूव्ह करून दाखवेल. तर बघा लाईटाकडे, लाईटकडे लक्ष द्या. आता ते काय करते, तिथे थोडे इन्फॉर्मेशन देईल ते, नंतर बघून घ्या व्हिडिओ. R1 R2 व्होल्टेज जे सांगितलं मी तुम्हाला, ते आपण गॅलोमीटरसाठी तो का लावलेला आहे. त्यानंतर इथं इक्विपोटेन्शियल पॉईंट येणार असं म्हणते ती, पुन्हा हे आता हे बघा. हा, आता काय झालंय, आता ही फर्स्ट केस आहे बघा. या फर्स्ट केसमध्ये काय होतंय तुम्ही ऑब्झर्व करा, फक्त तिकडचेच बल्ब नीट लागायला लागले, कुठले? 60 चे, बरोबर की नाही? 60 चे बल्ब फुल लागतात आणि इकडच्या बल्बला तेवढं काही व्होल्टेज भेटत नाही, बरोबर? मग आता काय होतं, तेव्हा काय होतं, या गॅलोमीटर मध्ये काही करंट बिरंट काही पास होत नाही. मग याचा अर्थ काय, दोघांकडे सारखं व्होल्टेज डिवाइड होतंय, याची पॉवर कमी असल्यामुळे तो चांगला ग्लो होतो, याची पॉवर जास्त असल्यामुळे त्याला ग्लो व्हायला जास्त व्होल्टेज लागतो, कळलं? पण या केसमध्ये हा पॉईंट इक्विपोटेन्शियल आहे, म्हणजे गॅलोमीटर मध्ये कुठलाच पॉईंट जात नाही, त्याच्यात काही ग्लोविंग वगैरे काहीच नाही. मग जर समजा त्यांनी 60 वॅटला इकडे ओढला आणि इकडे 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 लावला, आता या दोघांना अल्टर केलं समजा त्यांनी, हा 60 वॅट इकडे लावला आणि 100 वॅट इकडे लावला, तर मग काय होईल, तर मग सगळे बल्ब एकसाथ ग्लो होतील, एवढं. आता या केसमध्ये व्हायला असं लागलंय की याची पॉवर जास्त आहे, याची पॉवर कमी असल्यामुळे ते चांगले ग्लो होतात, याची पॉवर जास्त असल्यामुळे त्याला तेवढं व्होल्टेज मिळत नाही, म्हणजे मिळतंय व्होल्टेज तेवढंच पॅरलली, पण त्याची पॉवर जास्त असल्यामुळे त्याला गरज जास्त आहे त्याची, बरोबर? पण हेच सर्किट जर तुम्ही नल पॉईंटला लावलं, आता या ठिकाणी समजा इक्विपोटेन्शियल पॉईंट झालाय, तो सध्याला बंद आहे, दिसतोय ना 40 वॅटचा बल्ब आहे तो, त्याला दिसतोय का करंट? नाही. आता त्यांनी काय केलं, हे बघा काढून टाकले ते आणि 60 इकडे लावला आणि 100 तिकडे लावला, मग आता त्यांनी काय होईल, इनबॅलन्स होईल ते सर्किट, नाही इनबॅलन्स होईल सर्किट. हा, इम्बॅलन्स झाल्यामुळे काय होईल, याची डिमांड कम्प्लीट करायला इकडनं करंट फ्लो होईल, नाही समजलं? हा 100 आहे की नाही, हा मागच्या वेळेस पेटत का नव्हता, कारण याला तेवढं व्होल्टेज सप्लाय होत नव्हतं, कारण इथे इक्विपोटेन्शियल पॉईंट यायचे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा याच्याकडे सप्लिमेंट होऊ शकत नव्हते, जे यायचं ते इकडे यायचं, जे याच्या तिकडे यायचं एक्स्ट्रा होऊन जायचं. आता काय, आता काय मुद्दा झालेला आहे, आता हे सर्किट इम्बॅलन्स झालं, इकडे 60 आलं, इकडे 100 आलं, बरोबर? मग त्यांनी काय होतं, त्यांनी मुद्दा असा होतो की याला जे एक्स्ट्राची पॉवर लागत असते ती पॉवर त्याला दोन ठिकाणून भेटते, एक इकडनं आणि एक इथून पण, कारण मधनं पण पास होत आहे ना, तो इक्वल पोटेन्शियल जेव्हा असतो त्याच्या म्हणजे इक्वल करंट डिवाइड होतो, इक्वल करंट डिवाइड होऊन जातो, पण 100 वॉटचं 60 वॉटचं कमी आणि जास्त, कमी आणि जास्त झाला, त्याला 100 ची गरज होती पण त्याला भेटत नाही तेवढं. पण आता काय होतंय, आता ह्या मधल्या सर्किट मधन पण करंट फ्लो होऊन त्याच्यापर्यंत येईल आणि त्याची डिमांड फुलफिल करेल, कळलं का? मग ते सगळे ग्लो होतात, मग तसं त्याचं पण आहे, मग आता तुम्हाला सगळे बल्ब ग्लो होताना दिसत, कळलं? कारण ते मधला लूप जो आहे ना तो पण काम करायला लागला,
आता जिथं कमी आहे ना तिथं तो पाठवला मधल्या लूपने जेवढं रिक्वायर्ड आहे पाठवलं प्रत्येकाकडे. हा म्हणजे मधल्या याच्यात ना, कारण तो मधला हा बघा हा ग्लो झाला नाही का दिसतोय का बारीकसा झालाय ना बारीक आहे हा चांगल्या स्क्रीनवर बघा बारीकसा ग्लो झालाय तो. म्हणजे तो 40 वॅटचा आहे ना, एवढा करंट जात नाही त्याच्यात, छोटा करंट जातो पण तो ग्लो झाला ना, म्हणजे सर्किट काम करायला लागलं की नाही. हा मग हे असा मुद्दा असतो. मग आपल्याला जर दोन वेगवेगळ्या रेजिस्टन्सचे जरी हे असतील तरी आपल्याला त्यांना एकसाथ सारख्याच प्रकारे पोटेन्शियल देता येतं, कोणाच्या हेल्पनी, वेस्टर्न ब्रिज नेटवर्कच्या हेल्पनी. नाही का म्हणून ठीक, एवढं सांगायचं होतं मला. आता हे जेव्हा मी घेईल न्युमेरिकल तेव्हा कळेल. अनबॅलेन्स कंडिशन फक्त इतकीच आहे ना की त्यांचा रेशो सारखा नसतो, रेशो सारखा सारखा असतो तेव्हा, आता नाहीये. जनरल कंडिशन असते हे, याच्यात तर करंट गेला म्हणजे तो बॅलन्स नाहीये माझा, ते फुलफिलमेंट करतो मग. आणि ते बॅलन्स झाले म्हणजे मग ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड राहतील, इक्विपोटेन्शियल पॉईंट येऊन जातील त्याच्यामध्ये. मग तेव्हा याच्यात करंट जात नाही. इक्विपोटेन्शियल असलं तर ते दोन्ही एकदम ब्राईट करंट. हा तर त्याच्या त्याच्या पॉवर घेतो. कारण ते जे अपोजिट पॉइंट असतात त्यातलं पोटेन्शियल सारखं का असत अपोजिट, मग साधी गोष्ट आहे ना, जर मधन कर आता हे तो यांनी बल्ब का लावलाय मध्ये, हा बल्ब हेच तर चेक करतोय ना की इथून करंट जात का नाही जात. त्याला हे कळतं या बल्ब वरून की हा बल्ब जर ग्लो झाला, आता हा ग्लो होतोय का सध्याला बघा, इथं काहीच दिसत नाहीये, ते थोडस ग्लो झालं होतं मागच्या वेळेस, बरोबर की नाही? पुढे झाला होता नाही, हा नव्हता झाला पूर्ण, झाला होता. तुम्ही मागे बघा, ठीक आहे बघून घ्या व्हिडिओ. तर इथं हा ग्लो नाही झालाय ना सध्याला, म्हणजे याचा अर्थ इथून आणि इथून काहीच करंट येत नाहीये. मग जेव्हा करंट पास होत नाही आणि लिंक आहे म्हणजे त्याला त्याला रस्ता आहे पण तो पास होत नाही, असं कधी होईल? जेव्हा दोन इकडे सारखी गोष्ट असते. आता समजा असे एक टँक ही आहे, टँकवर लक्षात ठेवा, ते टँकवर मेन गोष्ट असते, ते सगळं फिजिक्स आपण तिथूनच काढलेलं आहे इलेक्ट्रिकलचं. ते दोन टँक आहेत समजा, दोघांमध्ये सारखं पाणी आहे बरोबर. आता या टँकचं पाणी याच्यात जाईल का या टँकचं पाणी याच्यात जाईल? कोणाचं पाणी कोणाचं जात नाही, सारखं पाणी असलं की स्टेबल होऊन जातं पाणी त्याचं त्याच्यात याच्या याच्यात. सारखा फोर्स लावत असतो. हा मग दोन्ही बाजूनी सारखं पोटेन्शियल लागलेलं असतं त्याला, म्हणजे याची याची पोटेन्शियल एनर्जी याच्यामध्ये काहीतरी सारखी तेवढी जेवढी स्टोअर झालेली असते तेवढीच पोटेन्शियल एनर्जी याच्यात पण स्टोअर असते. मग एनर्जी मध्ये डिफरन्स येत नाही, मग त्याच्यामुळे पाणी इकडचं इकडे जात नाही. मग हे सेम कंडिशन इथे फॉर्म होते, कारण हा पण एक फ्लो आहे, कळलं का? हा मग जेव्हा पोटेन्शियल सारखे होतात तेव्हा तो करंट फ्लो होणं बंद होतो. मग तो हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला की जेव्हा पोटेन्शियल सारखे होतात तेव्हा तो फ्लो होणं बंद होतो. तुम्ही आतापर्यंत प्रत्येक एक्झाम्पल मध्ये पोटेन्शियलला पाण्यानेच कम्पेअर केलं आणि त्या फ्लोला करंट. अरे बाळा मध्ये तयारच तिथून झालंय ना. आता इलेक्ट्रिकल हे अजूनपर्यंत आपल्याला इलेक्ट्रॉन किती स्पीडने जातो हे माहित नाही, हे माहितच नाही, मॅथमॅटिकली माहिती फक्त, असं प्रॅक्टिकली आपण ते बघूच शकत नाही. मग मुद्दा काय आहे की त्याची स्पीड इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पीड एवढी आहे, म्हणजे तो लाईटच्या स्पीडच्या विषयी पडतो, एवढी स्पीडने बघणार कसं तुम्ही त्याला? मग सगळं काही मॅथमॅटिकल वे चालतो. मग मॅथमॅटिक्स काय करतं, मग सायंटिस्ट लोक काय करतात, एवढे हुशार काय असतात ते गोष्टींना दुसऱ्या गोष्टींसोबत कम्पेअर करतात. नाही समजलं? हा मग ते कम्पेरिझननी त्याचे रूल वापरून याला बनवतात. मग आपल्याला ते अवघड वाटायला, ते म्हणतात हे आता असं काहीच नाही ना, मग कसं काय असे गोष्टी. मग त्या गोष्टी ऑलरेडी एक्झिस्ट आहेत ना, ते रूल, ते फिजिक्सचे रूल सर्व ठिकाणी सारखे, युनिव्हर्सल सर्व ठिकाणी फिजिक्सचे रूल सारखेच आहेत. ते तुम्ही मूनवर जा, चंद्रावर जा, का सनवर जा, अर्थवर राहिले तरी तसंच आहे. मग ते इकडचे रूल वापरून तिकडचं कसं काय प्रेडिक्ट करतात, कारण फिजिक्स सर्व ठिकाणी सारखं आहे. नाही कळलं? हा हा एक व्हिडिओ होता, तुम्हाला वेस्टर्न ब्रिज नेटवर्क कळला असेल. मग त्याच्यानंतरचा जो मेन कॉन्सेप्ट आहे तो आहे मीटर ब्रिज. या तीन चार टॉपिकवरच प्रश्न पडतो हा, तेवढंच नीट लक्ष. छोटे छोटे व्हिडिओ घेतलेत मी, थोडा वेळ लागू नये म्हणून, फक्त अंडरस्टँडिंग साठी. आता हे बघा, मीटर ब्रिज हा काय प्रकार असतो, हा वेस्टर्न ब्रिज नेटवर्कचा ऍप्लिकेशन आहे. वेस्टर्न ब्रिज नेटवर्क म्हणजे काय, बेसिक कॉन्सेप्ट बरोबर ना, म्हणजे तो फंडामेंटल कॉन्सेप्ट होता आणि हे त्याचा ऍप्लिकेशन आहे. ते फंडामेंटल फिजिक्स मध्ये येतं, हे ऍप्लिकेशन रिलेटेड फिजिक्स आहे. आता या मीटर ब्रिजचं मेन काम काय असतं, वेस्टर्न ब्रिज नेटवर्कचं पण मेन काय काम होतं, त्यात बऱ्याच ठिकाणी वापरतात समजा त्याला, पण हे मीटर ब्रिज कशासाठी वापरतात ठीक आहे. हे मीटर ब्रिज आता समजा याच्यामध्ये हा हा तुमचा पी होता, हा तुमचा क्यू होता, हा तुमचा आर होता आणि हा तुमचा एस होता.
तर सम बुक्स मध्ये याला काय म्हणतात, आर वन आर टू आर थ्री आणि आर फोर, कळलं? हा, बुक्स बुक्सचे नोटेशन डिफरंट डिफरंट होत राहतात बुक्स वाईज. आता यामध्ये कसं असतं, समजा मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे एक रेजिस्टन्स आहे, मी तुम्हाला आणून दिला तो, आणि तुम्हाला म्हटलं की मला याची याचा रेजिस्टन्स किती ते सांगा, म्हणजे किती ओहम याचा रेजिस्टन्स असेल ते मला शोधून द्या. मला माहित नाही, म्हणजे तुम्ही कसं शोधणार, मीटर वीज लावून शोधणार, बरोबर का? मीटर तो काय करतो मग, तो रेजिस्टन्स शोधणारा, तो हे मीटर वीज नावाचं डिव्हाइस असतं त्याच्याकडे, तर त्याला फक्त काय करतो, ह्या ओहमचं हे एक कनेक्शन जे असतं ते इथं लावतो, आणि एक कनेक्शन जे असतं ते इथं लावतो, आणि इथं तो जॉईन करतो त्याला, असं कळलं का? म्हणजे हा तुमचा अननोन रेजिस्टन्स आहे, अननोन रेजिस्टन्स ज्याची तुम्हाला व्हॅल्यू माहित नाही, हा तुमचा नोन रेजिस्टन्स असतो, हा पण नोन असतो आणि हा पण नोन असतो, याच्या व्हॅल्यू त्याला ऑलरेडी माहिती असतात. इन्स्ट्रुमेंट मध्ये तीन ऑलरेडी माहिती असतात, एक अननोन असतो, मग तो प्रत्येक वेळेस त्या अननोन रेजिस्टन्सला तिथे कनेक्ट करून घेतो, आणि हे पूर्ण सर्किट त्याच्याकडे ऑलरेडी रेडी असतो, कळलं? मग मीटर विथचं मेन काम काय, अननोन रेजिस्टन्सचा रेजिस्टन्स फाइंड करणं. काय काम असतं, रेजिस्टन्स फाइंड करणं, म्हणजे तो प्रत्येक वेळेस तो रेजिस्टन्स जॉईन करून टाक, मग याच्या आपल्याला रेजिस्टन्स भेटतो, म्हणजे हा रेजिस्टन्स हा किती रेजिस्टन्स असेल हे आपल्याला कळतं, कळलं? हा, ऍप्लिकेशन महत्वाचं आहे. आता हा काम कसं करतो, हे वेस्टर्न ब्रिज नेटवर्क तर दिसतंय का तुम्हाला सर्किट, वाटतंय ना? नाही वाटत? हा, हा पी, हा क्यू, हा आर, हा एस, मग आपला वेस्टर्न ब्रिज नेटवर्क काय म्हणतो, हा पी बाय क्यू इक्वल टू पी बाय क्यू इक्वल टू आर बाय एस असला पाहिजे, बरोबर? यात तुम्हाला आर ची व्हॅल्यू माहिती आहे, एस ची व्हॅल्यू माहिती असते, क्यू ची व्हॅल्यू माहिती, कारण हे तुमचे सगळेचे सगळे नोन रेजिस्टन्स असतात, आणि फक्त अननोन कोण असतो, पी, मग तेवढा पी भेटून जातो प्रपोर्शनॅलिटी मध्ये. पण मुद्दा असा आहे की हे प्रपोर्शनॅलिटी कधी बिल्ड होते, हे प्रपोर्शनॅलिटी कधी बिल्ड होते, जेव्हा हे पॉइंट इक्विपोटेन्शियल असतात. आताच सांगितलं ना, इथलं व्होल्टेज आणि इथलं व्होल्टेज सारखं असलं पाहिजे, तेव्हाच हे प्रपोर्शनॅलिटी बिल्ड होईल, अदरवाईज ते वेगवेगळे राहील, कळलं? मग आपल्याला जर हा पी काढायचा असेल तर हे इक्वल टू यायला पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही नाही काढू शकत मॅथमॅटिकली. हे इक्वल टू आणण्यासाठी तुम्हाला हा व्होल्टेज आणि हा व्होल्टेज सारखा करावा लागेल, म्हणजे या गॅलोनोमीटर मध्ये करंट जायला नको, तेव्हाच ते सारखं होईल, अदरवाईज नाही होणार. मग तुम्ही आता या गॅलोनोमीटर मधून करंट न जाण्यासाठीची प्रोसेस फॉलो करणार, म्हणजे गॅलोनोमीटर मध्ये करंट जायला नको अशासाठी काय करावं लागेल, कळलं? हा, मग त्याला मीटर ब्रिज वापरणार, मग हे त्याच्या याच्यासाठी तुम्ही काय करणार, मग हे जे सगळे रेजिस्टन्स आहेत खालचे दोन, आता हा एक फिक्स्डच असतो वरचा, कुठला हा एकदम फिक्स असतो, याची व्हॅल्यू बिलकुल चेंज होत नाही, म्हणजे याची व्हॅरी करता येते आपल्याला, पण आपण एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला त्याला फिक्स करतो, ठीक आहे? म्हणजे ते व्हॅल्युएबल असतो तो, पण त्याला फिक्स केलेला असतो. हे जे दोन आहेत ना, हा खालचा हा आर आणि एस, हे ऍक्च्युली आपण चेंज करतो आरला पण आणि एसला पण, म्हणजे वायरच्या हेल्पने, कोणाच्या हेल्पने, वायरच्या हेल्पने, आणि हा तर अननोन माहितीच असतो आपल्याला, आपण आता या हे ऍक्च्युली वायर असते, म्हणजे हा रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स ऍक्च्युली वायर पासून बनलेला असतो, कोणापासून, वायर पासून. आता हे सांगतो मी तुम्हाला, हे बघा, ते कळेल आता, व्हिडिओ बघा, हे वेस्टर्न ब्रिज नेटवर्क ना करंट सध्याला पूर्ण चाललाय, बघ मधन पण करंट चाललाय की नाही, करंट चाललंय ना गॅलोमीटर मधून, गॅलोमीटर असा 90-100 वगैरे काहीतरी रीडिंग दाखवतो, हे त्याचं स्ट्रक्चर आहे, हा अशी डायग्राम तुम्ही बघितलेली असेल बघा, हा म्हणजे ते पुस्तकात 2D असते, ते कळत नाही, हे 3D आहे, दिसते ना? हा, आता यात त्यांनी काय केलंय, अननोन रेजिस्टन्स इकडच्या बाजूला घेतलाय, तर चालतात ते, कुठच्या पण घ्या, या बाजूला घ्या का, या बाजूला घ्या, रेशो आहे सर्व बाजूने सारखाच, कळलं? तर अननोन रेजिस्टन्स आता इकडे घेतलाय त्यांनी, आणि हा नोन रेजिस्टन्स आहे, हा फिक्स केलेला असतो त्यांनी एका सर्टन व्हॅल्यूला. हे खाली जी असते, आता हे सर्किट बघा, त्या सर्किट सारखे कसं, हा रेजिस्टन्स हा इथं, ठीक आहे, हा रेजिस्टन्स हा इथं, ठीक आहे, आणि हे जे सर्किट आहे हे असं पुढे खाली, इथं बॅटरी, हे बॅटरी जी कनेक्ट झाली ना, ते हे सर्किट असं येऊन हे इथं बॅटरी कनेक्ट झाली, बघा दिसतंय का, बाकीचे दोन रेजिस्टर्स, हा दोन रेजिस्टर्स दाखवतो ना मी, तेच तर महत्वाचे. मग हे जे दोन आहेत ना, हे दोन ऍक्च्युली इथं एक वायर असते ही कॉपरची, कॉपर किंवा कोणती तरी कंडक्टरची, कळलं का, मटेरियलची असते, मग मटेरियलला स्वतःचा काय असतो, रेजिस्टन्स असतो,
मटेरियलला स्वतःचा एक रेजिस्टन्स असतो. मग आपण काय करतो, हे गॅलोनोमीटर हे जे असतं ना, मतलब बघा ते गॅलोनोमीटर हे जे बघा असं गॅलोमीटरचा हा पॉईंट आणि हा पॉईंट या रेजिस्टन्सला दोन हा पॉईंट त्याला वेगळा करतो की नाही हा. मग गॅलोमीटरचं हे टोक जिथं कनेक्ट होतं इथं कनेक्ट झालं बघा ते दिसतोय ना पॉईंट हा पॉईंट आहे तो. इथून इकडचं लेंथ आणि इकडून इकडची लेंथ हे लेंथचा एक स्वतःचा रेजिस्टन्स असतो. हा लेंथ कमी जास्त झाली म्हणजे रेजिस्टन्स पण कमी जास्त होतो. मग हा जो रेजिस्टन्स असतो हा तुमचा तो आर आहे हा इकडचा वायर मुळे भेटलेला. आणि हा जो रेजिस्टन्स आहे हा इकडचा एस आहे हा इकडचा भेटलेला. कळलं? मग ही जी जॉकी असते ही जॉकी असते याला जॉकी म्हणतात. जॉकी हा जॉकीचा अर्थ काय असतो की ते मुव्हेबल असते त्या वायर वरती ते मुव्ह शकते. हा मग आपण काय ही जॉकी इकडे तिकडे करून ह्या आर आणि एसला मेंटेन करतो. असं मेंटेन करतो की या गॅलोनोमीटर मध्ये किती रिडिंग आलं पाहिजे झिरो. हा कळलं? ज्या वेळेस ते झिरो येईल तिथला फिक्स करतो. म्हणजे झिरो झालं याचा अर्थ काय, इथलं व्होल्टेज आणि इथलं व्होल्टेज सेम झालं. सेम झालं म्हणजे आपण वेस्टर्न नेटवर्क वापरायला मोकळे. नाही करणार इमॅजिन झालं का ऑनलाईन समजलं का नाही? हो सर. आणि ही जी वायर असते ना ही 1 मीटरची असते. 100 सेंटीमीटर दिसतंय बघा, 100 सेंटीमीटर आहे ना, 1 मीटरची वायर असते ती. हा म्हणून त्याला मीटर ब्रिज म्हणतात. 100 सेंटीमीटर एवढा असतो एवढा एवढा 100 सेंटीमीटर ना रे. हे 30 सेंटीमीटर एवढी, 30 सेंटीमीटर एवढी, पुन्हा 30 एवढी, एवढा 100 सेंटीमीटर येतो ते. कळलं? आता याच्यात बघा याचं स्ट्रक्चर. आता ते स्ट्रक्चर काही पाठ करायची गरज नाही, फक्त लक्षात राहू द्या. हा एक रेओस्टॅट म्हणतात त्याला. रेओस्टॅट म्हणजे काय, तो त्याची एक व्हॅल्यू फिक्स करता येते आपल्याला. हा अननोन रेजिस्टन्स आहे, याची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. ठीक आहे. मग या रेओस्टॅटला या पिन्स टाकतो आपण. या जसजसे पिन टाकतो तसं तसं त्याचा रेजिस्टन्स थोडा 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 चेंज होतो. पण आपण एका सर्टन अमाऊंटला याला फिक्स केलेला असतो. याला नंतर आपण चेंज करणार नाही, एकदा लावला लावू. ठीक आहे. कारण हे कशासाठी गरजेचं आहे, कारण हा रेजिस्टन्स कितीही मोठा असू शकतो हे सांगतात नाही. त्यामुळे ती वायरचा रेजिस्टन्स त्याला पुरेल नाही पुरेल काय गॅरंटी? बरोबर नाही. मग वायरच्या रेजिस्टन्सला हा जर खूप जास्त मोठा असेल तर इकडचा रेजिस्टन्स खूप जास्त वाढवून टाकायचा. म्हणजे ते वायर बरोबर त्याला मॅनेज करते मग असं असतं. म्हणून तो व्हेरिएबल असतो. यामध्ये असं सर्किट असतं, ह्या कॉपरच्या प्लेट्स असतात. या कॉपरच्या प्लेटमध्ये एक वायर लावलेली असते, ही दिसतंय का ही वायर. याच्यावर ही जॉकी लावली बघा. ठीक आहे. इथे एक स्विच लावलेला आहे, हा की म्हणतात त्याला. बाकी क्लोज झाला की ते करंट फ्लो व्हायला. हा गॅलोमीटर लावलेला आहे मध्ये, दिसतोय इथं झिरो रिडिंग आहे बाई इकडे 100 आणि इथं 200. आपल्याला झिरो करायचंय. मग ते समजलं पाहिजे ना लेंथ किती आहे. ते लेंथ तसं मॅटर करते ना रेजिस्टन्स साठी. आता ही किती लेंथ आहे हे कळायला नको का? लेफ्ट साईडने किती, राईट साईडने किती? मग आता हे बघा सर्किट चालू झालंय. मग याच्यातनं करंट पास होतोय ना गॅलोमीटर मधनं. करंट पास होतोय म्हणजे आता सर्किट बॅलन्स झालेलं नाही अजून. आपण काय करणार, हे सर्किट पूर्ण इनबॅलन्स आहे सध्याला. आपल्याला जर वेस्टर्न ब्रिज नेटवर्क काढायचं असेल तर हे सर्किट बॅलन्स करावं लागेल. म्हणजे इथलं व्होल्टेज आणि इथलं व्होल्टेज सेम आणावं लागेल. ते कसं होईल, तर ही जॉकी काय करायची, याच्यावर मूव्ह करायची. मग त्याने काय होतं, ही इथली लेंथ आणि इथली लेंथ बदलते. कळलं? तर आपण काय करतो, ही जी फर्स्ट लेंथ असते हे बघा, हे जॉकी अशी मूव्ह करतो. मग हे जॉकी जशी मूव्ह होते तसे आपल्याला याच्यावर कळतं. मग हे रिडिंग असं हलायला लागतं. कोणाचं? गॅलोमीटरचं. कारण तुम्ही रेजिस्टन्स चेंज करायला लागेल ना. मग हे एका पर्टिक्युलर डिस्टन्सला ते झिरो होऊन जातं गॅलोमीटर. म्हणजे याचा अर्थ काय, या डिस्टन्सला तो झिरो झाला म्हणजे हा डी पॉईंट झाला. या डी पॉईंट आता आपला नल पॉईंट आहे. काय म्हणतात त्याला? नल पॉईंट. नल पॉईंटचा अर्थ काय असतो, ज्या ठिकाणी गॅलोमीटर रिडिंग झिरो देईल असा पॉईंट. मग तो हा पॉईंट आहे. कळतंय? हा इथला हा नल पॉईंट झाला डी. मग या नल पॉईंटचं ए पासूनचं डिस्टन्स जे असतं नल पॉईंट पर्यंत याला एल म्हणतात. कळलं? आणि हे जे डी पासूनचं सी पर्यंतचं डिस्टन्स असतं याला 100 - L म्हणतात. कारण ऑब्विसली हे टोटल 100 असते. मग त्यातनं हे एवढं एल निघून जाईल. उरेल किती? 100 - L. मग हे डिस्टन्स, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स तुमच्या रेजिस्टन्सला डिसाईड करणार. कारण लेंथ वाढली रेजिस्टन्स वाढतो. मग हा हा एल काय बनवतो, तुमच्या तुमचा तो कोणता रेजिस्टन्स होतो, पी क्यू आर ना, आर ला बनवतो. आणि हा रेजिस्टन्स कोणाला बनवतो, एस ला बनवतो. कळलं? म्हणजे या दोघांचा रेशो आणि त्या वरच्या ते रेजिस्टन्स होते ते पी आणि क्यू हे वरचे दोन, त्यांचा रेशो आता बॅलन्स असला पाहिजे. नाही कळलं?
ऑनलाइन संबंध लगा रहे। हेलो ऑनलाइन, हो। हेलो ठीक सर। है आता हे बघा, 100 मायनस एल घेतली आणि एवढी लेंथ आणि एवढी एल घेतली का, आता ते 100 मायनस एल होईल कारण ते टोटल 100 असतो, याला पी रेजिस्टन्स म्हणतो तो आणि याला क्यू म्हणेल समजा, त्यांनी वेगळं नाव दिलं, नाव वेगळं असू शकतं ना, त्याचं काही मॅटर नाही, कधी आर वन आर टू पी क्यू आर कोणाला म्हणा आर एस काही पण म्हणतात, याला आर एस म्हटलं त्याने, म्हणजे वेस्टर्न बीट बेटर असं दिसतो बघा, हा पी हा क्यू हा आर आणि हा एस, ठीक आहे। वापरतो आताच सांगितलं अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी, आता या मधला याला हा रेजिस्टन्स माहित नाही आहे, कुठला एक्स एक्स माहित नाही त्याला, हा अननोन आहे त्याच्यासाठी, त्याची व्हॅल्यूज नाही त्याच्याकडे, मग त्याची व्हॅल्यू जर किती ओहम आहे हे काढायची असेल तर मग हे वापरायचं, याच्यातलं तुम्हाला पी माहिती असतो, क्यू माहिती असतो, एस माहिती असतो, आर भेटून जातो, कळलं, आर नाही एक्स, एक्स यायला पाहिजे होतो। हा तर म्हणजे एक मीटर ब्रिज असतोच, पण जर कुठल्या तरी तिसऱ्या सर्किट मधला रेजिस्टन्स माहित नसला माहित नसला तर तो काढण्यासाठी वापरतात त्याला, त्याच्याशी तो कनेक्ट करतात कनेक्ट करायचा त्याची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाते, हा डिवाइस असतो असा व्होल्ट मीटर टाईप असा त्यांच्याकडे, हे त्याला जॉईन करतात फर्स्ट टाइम लागला की त्यांना व्हॅल्यू कळते, ठीक आहे। हे जे फिजिक्स आहे ना हे 18व्या सेंचुरीतलं आहे, 19व्या सेंचुरी 18व्या सेंचुरी मधलं, आता 20 21 फर्स्ट 21st सेंचुरी मध्ये हे म्हणजे आउटडेटेड झालं, म्हणजे आहे अजून पण एकदमच स्टिलर क्वालिटीचं आहे, हा आता याच्या पुढे पुढे निघून गेले फिजिक्स, हे बेसिक येतं ना, मग फंडामेंटल आहे ना, आपण जिथून इलेक्ट्रिकल तयार केलं तिथून फंडामेंटल, मग हा फॉर्म्युला आहे बघा, सोप आहे ना हे, तर पहिला तुमचा जो रेजिस्टन्स होता त्याला डिवाइड बाय 100 मायनस एल करायचा इंटू आर करायचा, तो आर बाय एक्स भेटतो, आता एवढं काही डोकं लावायची गरज नाही, तो काय ते व्होल्टेज दिलंय त्याने पोटेन्शियल डिफरन्स, हा शेवटी तो आर आर कॅन्सलच होतो ना, त्याला काही अर्थच राहत नाही, डेरिव्हेशन आहे ते ऍक्च्युली, त्याला काही अर्थच राहत नाही ना, ते आर बाय एक्स जे येतं ते तुमच्या एल बाय 100 मायनस एलच येतो, कारण ते त्यांनी शेवटी तो गप्पा कशा करतो पोटेन्शियलवर, त्याचं पोटेन्शियल सारखं असलं पाहिजे असं, मग शेवटी आउटपुट काय मिळतं, त्याचे रेजिस्टन्स कसे असतात इक्वल, त्यातनं तुम्हाला अननोन कोण आहे, हा अननोन आहे तो काढून घ्यायचा, हे माहिती आहे हे माहिती आहे हे माहिती आहे, हे तर डायरेक्ट करतो ना स्केलवर ना, ते स्केलवरनच दिसतं ना, ते एल पण दिसतं आणि तो एल मायनस केलं की दुसरं पण दिसतं, आणि हा तर तुम्ही फिक्सच केलेला असतो, तो वरती किती असला पाहिजे तुम्ही ठरवून ठेवलाय, आणि हा मग उरला तो भेटून जाईल, ठीक आहे। मग त्यांनी अननोन रेजिस्टन्स काढायला सांगितला की वेस्टर्न ब्रिज नेटवर्क वापरायचं, त्याच्या त्याच्यामध्ये मीटर ब्रिज वापरायचा, कळलं, हा मीटर ब्रिज त्याचं नाव काय, कारण ते 1 मीटर त्याची लेंथ असते म्हणून मीटर, ओके जायचं पुढे, हा पोटेन्शियल मीटर आहे ना, अजून नाही सर, ते टेक्स्टबुक मध्ये पोटेन्शियल मीटर नाव आहे आणि खाली व्होल्ट मीटर ची डेफिनेशन दिली आहे, असं कुठलं बुक आहे ते, इकडे बघा लेस दॅन 1 मिनिट बाकी का, ठीक आहे परत रिजॉईन करा सर्वांनी, हे ऍनिमेशन मला कम्प्लीट करून घेऊ आज।